मन मंदिरा गजर भक्तीचा। मराठी भाषेतलं महत्त्व लक्षात घ्या, ज्याला डाग नसतो तो अलंकार आणि ज्याला डाग असतो तो दागिना, नाही का? दागिन्याला डाग असतो, कोल्हापुरी साज, अनारकली हार, याला डाग आहे। पण पूर्वीचे शिंदेशाही तोडे नुसत्या ठोकलेल्या पाटल्या, कुठेही काही नाही, नुसती चीप घेतली, ठोकली, बरोबर केली, तोंड जुळली, जमलं, अलंकार। तसं मुळात चोख जीव आहे, जीव स्वये चित स्वरूप, पण जे गुणी मिळे दिसे तद्रूप। मुळात जीव हा शुद्ध आहे, पवित्र आहे, पण काय होतं, आपली मुलं चांगली असतात पण नको तिथे जातात, आणि मग आपण म्हणतो बिघडलं। वस्तुस्थिती आहे, मुलं चांगलीच असतात, ज्या घरामध्ये वाढतात तिथले संस्कार चांगले असतात, पण नको त्या बैठकीमध्ये गेलं की मुलं जशी बिघडतात, अगदी चांगलं तोंड आहे पण नको ते तोंडात गेलं तर तोंड सुद्धा कडू होतं। तसं जीवन चोख आहे, जीवन पवित्र आहे, पण नको ते प्रतीतीत जातं, नको ते विचारात शिरतं, नको ते मनामध्ये येतं आणि मन चंचल होतं। त्याच्याकरता सुखोबा होणं हे आपल्या जीवनाचं साध्य असावं। जात बघू नका, जन्माला कोण कुठे आला हे महत्वाचं नाही, अंतःकरणातली प्रेम प्रतीती काय प्रगट झाली हे महत्वाचं आहे। बरं का, मला अभंग वाचताना असं आठवलं, एकांती बैसोनी करी गुज गोष्टी। कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला गुज सांगितलं होतं आणि पांडुरंगाच्या अवतारामध्ये चोखोबारायाला गुज सांगितलं, ऐक नाही वैशिष्ट या अभंगाचं। कृष्ण अवतारामध्ये गीता सांगितली, सगळे होते आजूबाजूला, कोण नव्हतं, तरी अवधान पगळ करोनी अनेक एक वेळ, हे वाक्य माझे निर्मळ, ऐक का, हे वाच्य म्हणून बोलिये का, श्राव्य मग ऐकिजे, तैसे नवे परी तुझे भाग्य बरवे। अर्जुना ऐक, अवधान पगळ करून ऐक, कारण का, जिव्हारीचे गुज जिवासी सांगतसे तुझ, हे अनन्य गतीचे मदाती व्यसन। माझ्या जीवातलं जे गुज आहे ते अर्जुना मी तुला सांगतो, म्हणजे गीतेच्या काळामध्ये कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला गुज सांगितलं आणि पांडुरंगाच्या अवतारामध्ये चोखोबारायाला, म्हणजे ज्यांची प्रतीती चोख आहे, ज्यांचे विचार चोख आहे, ज्यांचं जीवन ध्येय चोख आहे, अशांना सांगितलं। तरी जयाचे चोखट मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, आणि जया निजली आति उपासी वैराग्येसी। चोख बघा, पाच पांडव अर्जुनालाच का सांगितलं, अस्थेच्या सद्भावा आतू धर्मकरी राणीवा, अस्था अपुलकी। बरं का, घरामध्ये चारी मुलं जरी असली, दोन चार जरी असली, तरी एकालाच गुज म्हातारा सांगतो, सगळ्याला सांगत नाही। ज्यांची वृत्ती चंचल असते ना त्याला नाही सांगत। काही काही माणसांना गुज सांगावं तो बाहेर जाऊन सांगतो, माझ्या बाबाने मला असं सांगितलं, आणि म्हटलं कुणाला सांगू नको, मला वाटोळ असेल, गुज ऐकल्यानंतर ऐकला तिथेच विसरला आणि योग्य वेळेला बाहेर काढला, अशाला गुज सांगावं। गुज ऐकण्याची सुद्धा लायकी लागते, गुज ऐकण्याची सुद्धा पात्रता लागते, नाही का? पूर्वीच्या काळी कुठेतरी धन पुरून ठेवायचे, हो, मग तो म्हातारा आपल्या बायकोला सुद्धा सांगायचा नाही, कारण बायकाच्या तोंडात काही राहत नाही असं म्हणत होते। मी म्हणतात सध्या बाबा सर्वोच्च पदावर जर एखादी स्त्री आहे आणि तिने गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर मी असं कसं म्हणू, नाही का?
कसं म्हणू, म्हणून असं म्हणत होते असं मी स्टेटमेंट केलं. काय किती अवघड आहे. हां, म्हणून तो म्हातारा मरताना आजूबाजूला कोणी नाही असं बघून एखाद्या मुला, हे बघ रामे इकडे, ते अमकी तमकी आपली चौकट आहे ना दरवाज्याची, त्याच्या उजव्या हाताला ते काढायचंच नसतं. अगदी आपल्या घरावर संकट आलं तरच काढायचं, दुसरं कुणाला सांगू नको. तू तुझ्या पोराला बायकोला सुद्धा नको. माझं बोलणं कळलं का. तसं या ठिकाणी अर्जुनाला गुज, जसं ज्ञानेश्वरी सांगितलं, अर्जुनाचं गुज आध्यात्मिक होत. ते गुज सांगताना पुढच्या श्लोकामध्ये म्हणाले, तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यात व्यापका ते विरा विषयो करी. बाह्य आणि अंतरामध्ये अंतरच नाही, बाह्य आणि अंतरामध्ये अंतर नाही, हा विचार परिपक्व कर. अर्जुना कळलं का, हा आध्यात्मिक विचार फार मोठा झाला. चोखोवारायला संसारातली तुमच्यासारखी माणसं, त्यांच्याकरता विचार सांगितला. गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं, अध्यात्माची परिसीमा, ते सुद्धा शेवट शेवट सांगितलं, पहिल्यांदा गुज सांगितलं नाही. बरं का, गुज कळण्याकरता सुद्धा पात्रता लागते. चाव्या द्यायच्या की नाही, मुलगा म्हणतो बाबा माझ्याकरता चावे आहेत ना, तुझ्याकरताच आहे पण योग्य वेळी देईन. जेव्हा चावीचं महत्व तुला कळेल तेव्हा देईन. तसं अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगून शेवटी सांगितलं. शेवटी अर्जुनाला सुद्धा म्हणावं लागलं, आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझं. मग आजपासून म्हणतोय गुज सांगतो, गुज सांगतो, गुज सांगतो, गुज सांगतो, सांगत का नाही. नाही रे म्हणे, तुझी तयारी करतो. तुम्हाला जर कोणी म्हटलं ना चकली देतो म्हटलं तर बरं आणा. मग तुम्हाला जर कोणी सांगितलं ना अहो आत्ताच दिवाळीचा फराळ केला आणि देवाला चकलीचा नैवेद्य दाखवला तुम्हाला देतो, असं होय जरा देवाचा प्रसाद होय हात पुसून घेतो. माझं म्हणणं कळलं का. नुसता एक शब्द टाकला की देवाचा प्रसाद म्हटला की जाणीव झाली हे काही नुसती चकली नाही, हा प्रसाद आहे. तसं गुय हळूहळू सांगितल्यानंतर जाणीव झाली की हे सामान्य गुज नाही, सामान्य गुज नाही, हे असामान्य गुज आहे. आणि म्हणून ते गुज जसं अर्जुनाला सांगितलं तसं या ठिकाणी आणि चोख प्रतीतीची आमचे सुखवाराया. काय असतो तुमच्या आमच्यासारखे साधे जीव, संसारी आसक्त माया मोहेरत आणि आईसे जे पतित तारावया. एक तरी हात वर करून मला सांगेल का की मला संसाराचा त्रास नाही. कुठे काय दिसतंय का काय, ते लहान पोराने आत्ता हात वर केला. म्हणजे सहज झाला त्याचा, त्याला अजून माहिती नाही बरं का. म्हणजे सहज गंमत म्हणून झाला, विनोद केला मी. काय म्हटलं मी, नाही करणार कोणी हात वर, मी सुद्धा करणार नाही. तुम्ही म्हणाल बाबा महाराज एवढ्या वर्ष परमार्थ करताय तुम्ही हात वर, बिलकुल नाही करणार. कसं करणार. अरे नाना संसार आडवी, पावला पावलाला जो आडवतो तो संसार. ब्रह्मचारी असू दे, संन्यासी असू दे, संसारिक असू दे, गरीब असू दे नाही तर श्रीमंत असू दे, फुटपाथवर निजणारा असू दे नाही तर 10 लाखाच्या पलंगावर निजणारा असू दे, संसार सगळ्यांनाच अडवतो. अडवण्याच्या जागा निराळ्या असतील पण अडवतो. बरं का, कोणाजवळ पैसा आहे तर पोरं चांगली नाहीत, कोणाची पोरं चांगली आहेत तर पैसा नाही, कोणाचा मुलगा चांगला आहे तर कार्टीचं बरं नाही. माफ करा मला, सगळं बरं आहे तर बायकोची तब्येत बरी नाही, बायको बरी आहे पोरं बरं नाही तर याच्यात पोटात दुखायला लागलं. नाही एक सांगू का, तुम्हाला जर एक कागद दिले की तुमच्या अडचणी लिहून द्या तर मला वाटतं माझ्यापेक्षा 1000 पटीने जास्त लिहाल.
कारण संसार त्याचंच नाव आहे जो पावलो पावली अडवतो तो संसार त्याला म्हणावं जिथे आपल्या मनासारखं काही होत नाही तो आपण आपली मनाची समजूत करून घेतो समजूत करून घेणं निराळ बाई लग्न करते म्हणजे तिला 100% पटला म्हणून नाही तो तिच्या गळ्यात हार घालतो याचा अर्थ ती त्याला 100% पटली असं नाही बाप म्हणाला 10 तुला नापास केले आता 11 तरी जाऊ दे पुन्हा नापास आता चिपका नको कळलं का संसार संसार मग वडील म्हणतात झालं बाबा एकदा काय हा पण झालं तरी मनातली पाल सुकतुकतेच बरोबर काही झालं सांगा मला इथे एवढा हजारो न्याज अगदी फुल कपॅसिटीने क्राऊड आहे रोज असतोच पण आज जास्तीत जास्त आहे कीर्तन म्हटल्यानंतर माणसांना जरा गाणं भजन कीर्तन आवडतं म्हणून माणसं जरा जास्ती येतात अजून आलं का लक्षात हो गाण्याचा आवड असते संगीताचं खरंच आहे वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन नंतर आली पहिल्यांदा कीर्तन आली कीर्तनाचं बरं का कीर्तनाचं महत्त्व आहेच आहे मी तुम्हाला सांगू का गीता असं सांगते असं काही देव म्हणाला नाही की जिथे माझं प्रवचन चालू आहे तिथे मी आहे माझे भक्त गाती जे थे नारदा एक लक्षात ठेवा देव प्रवचनात का नसतो कारण तो प्रवचन करतो माझं बोलणं कळलं का गीतेचं काय झालं कीर्तन झालं का प्रवचन झालं आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं कीर्तन केलं बरं का धर्म कीर्तन नाव ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी काय ठेवलं पण देव प्रवचन करतो आणि ज्या ठिकाणी कीर्तन आहे तिथे प्रत्यक्ष देव असतो कारण देवाला नाचायला आवडतं भजन करायला आवडतं कारण काय आहे प्रवचनामध्ये उपदेश आहे आणि कीर्तनात त्याचं नाव घेतात कोणालाही आपल्या नामाचा गजर झालेला बरा वाटतो की नाही काय लग्न झाल्यानंतर जे बाईला मुलाचा राग येतो काय कारण असलं पाहिजे त्याचं एक कारण आहे की तिचं नामस्मरण कमी होतं मन मंदिरा गजर भक्तीचा